इचलकरंजी शहरातील पूरग्रस्त नागरिकांनी आज प्रांताधिकारी विकास खरात यांची भेट घेऊन पूरग्रस्त नागरिकांच्या समस्यांचा पाडा वाचला यावेळी प्रांताधिकारी यांनी त्यांचे म्हणणे ऐकून न घेतल्यामुळे पूरग्रस्त नागरिकांनी त्यांच्याबद्दल तीव्र संताप व्यक्त केला आहे इचलकरंजी शहरात शेळके मळा जुना चांदूर रोड टाकवडे वेस गावभाग परिसर या भागांमध्ये पुराचा फटका मोठ्या प्रमाणात बसत असतो नागरी वस्तीमध्ये पुराचे पाणी जात असते त्यामुळे शहरातील नागरी वस्तीतील रहिवाशांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असते त्याचबरोबर शेतकऱ्यांचे जनावरांचे मोठे नुकसान होत असते दोन हजार एकोणीस ते वीस मध्ये महापुरामध्ये कृष्णा व पंचगंगा नदीला पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे कोल्हापूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी काल शिरो तालुक्याचा दौरा रद्द केला यावेळी तेथील अडीअडचणी जाणून घेतल्या व इचलकरंजी शहराला पुराचा फटका मोठ्या प्रमाणात बसतो पण जिल्हाधिकारी यांनी इचलकरंजी मुख्यमंत्र्यांजीला भेट न दिल्यामुळे पूरग्रस्त भागातील नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे आज त्यांनी प्रांताधिकारी विकास खरात यांची भेट घेतली असता यावेळी प्रांताधिकारी यांनी त्यांचे म्हणणे ऐकून न घेतल्यामुळे व मोबाईल मध्ये व्यस्त असल्यामुळे पूरग्रस्त नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे तिकडे कोल्हापूर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कडून व मुख्यमंत्री यांच्याकडून पूर परिस्थितीच्या संदर्भात सर्व खबरदारी घेण्याचे आदेश केले आहेत पण इचलकरंजी शहरामध्ये नागरिकांना दिलासा मिळत नसल्याचा आरोप पूरग्रस्त नागरिकांनी केला प्रांताधिकारी विकास खरात यांच्याकडे केला आहे आज शहरातील पूरग्रस्त नागरिकांनी प्रांत अधिकारी यांच्या दालनामध्ये एकच आक्रोश व्यक्त केला तसेच इचलकरंजी महापालिकेचे आयुक्त सुधाकर देशमुख उपायुक्त प्रदीप ठेंगल यांनी पूरग्रस्त भागांमध्ये जाऊन पाहणी केली यावेळी नाग भागांमध्ये जर पुराचे पाणी आले तर नागरिकांना स्थलांतरित करण्याचे आदेश महापालिकेच्या आयुक्तांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत तसेच शाळा कॉलेज महाविद्यालय या ठिकाणी राहण्याची व्यवस्था करण्याची सध्या तयारी करण्यात आली आहे या पूरग्रस्त भागातील नागरिकांमध्ये पैलवान अमृत मामा भोसले बाळासाहेब कलागते प्रमोद बचाटे मोहन कुंभार यांच्यासह पूरग्रस्त नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी इचलकरंजी